विदर्भात आहेत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. पंकजा ताई, आता जे सभागृह आहे ते तहकूब झालं, विरोधकांनी बराच गदारोळ केला. तर तसेच नागपूर शहराला भाग म्हणून शेतकरी अडचणीत सापडले आहे, त्यासंबंधी तुमचं काय म्हणणं आहे? विरोधकांनी चर्चेच्या स्वागताची मागणी केली असताना आम्ही चर्चेला तयार आहोत असं आम्ही सांगितलं की प्रश्नोत्तराचा तास सुद्धा बाजूला आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण चर्चा करायला तयार आहोत म्हणलं तुम्ही त्यांनी गदारोळ केला, म्हणजे चर्चेची त्यांची तयारी नव्हती किंवा अभ्यास नव्हता, केवळ गोंधळ घालायचा म्हणून त्यांनी गोंधळ घातलेला आहे. सरकार हे शेतकऱ्यांच्या आणि दुष्काळाच्या बाबतीत अतिशय गंभीर आहे. कधी इतिहासामध्ये उचलतेशी पावला मिळतील, कधी इतिहासामध्ये जुलै ऑगस्टमध्ये चारा छावण्याच्या मागण्या दिल्या नव्हत्या, आम्ही यावेळी नांदा चारा छावण्याच्या दिल्या. आम्ही जे शेतकरी आहेत त्यांना, शेतकऱ्यांना आम्ही धान्य वाटप केलं. या अधिवेशनात महिलांसंबंधी जे काही मुद्दे कोणते? माझी कन्या भाग्यश्री ही माझी योजना जी बजेटमध्ये रमूज झालेली आहे ती योजना कॅबिनेटमध्ये आता आम्ही मंजूर करून घेतली. ती योजना आम्ही आता लागू करणार आहे आणि त्याच्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी अतिशय सुंदर योजना आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सभागृहात लवकरच करणार आहे. त्याच्यामुळे या योजनेचं सभागृहात निवेदन झाल्यावर त्याच्याबद्दलचे डिटेल्स मी ऑफिशियली सगळी पत्रकारांना देईन. या होत्या पंकजा ताई मुंडे. माझा विदर्भ, प्रत्येकाच्या हक्काचं डिजिटल व्यासपीठ.